मित्रहो व्यवस्थित या क्वेश्चन पेपरकडं व्यवस्थित लक्ष द्या क्वेश्चन पेपर हा पन्नास प्रश्नाचा आहे प्रत्येक प्रश्नाला चार मार्क असतील आणि हे प्रश्न सोडवत असताना तुमच्या वहीवरती पन्नास अंक लिहा एक नंबर ते पन्नास आणि उत्तर जे करेक्ट वाटतंय त्या प्रश्नाच्या नंबरच्या समोर उत्तर लिहायचं आहे ते उत्तर लिहित असताना ए बी सी डी हे शब्द लिहू नका ए लिहिलं बी उत्तर असेल तर त्या ठिकाणी बीच्या ठिकाणी शब्द जो येतो तो शब्द लिहायचा आहे जसं की फॉर एक्झाम्पल पहिल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की सिलोम तर त्या ठिकाणी सिलोम हा शब्द लिहायचा आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये समजा त्या ठिकाणी उत्तर समजा अनिलिड्स असेल तर व्यवस्थित अनिलिड्स असा शब्द लिहायचा आहे डी लिहून आन, अन अनिलिड असा शब्द लिहायचा आहे मी उत्तर सांगितलेलं नाही याच्यामध्ये फक्त कशा पद्धतीने लिहायचं आहे ते सांगितलेलं आहे वही मध्ये नंबर टाकायचे पन्नास आणि पन्नास नंबर टाकून व्यवस्थित प्रश्न सोडवायचे आहे हे पहा या फर्स्ट पेजवरती टोटल चोवीस प्रश्न आहेत ते चोवीस प्रश्न व्यवस्थित रीड करा आणि आन्सर करेक्ट लिहा आणि या प्रत्येक प्रश्नाला टोटल एक एक प्रश्नाला चार मार्क असतील तर टोटल प्रश्न आहेत पन्नास हे पन्नास क्वेश्चन सोडवत असताना व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित रीड करून क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व करायचा आहे आणि या क्वेश्चन पेपरचा डिस्कशन उद्या आन्सर मी सांगणार आहे प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या या क्वेश्चन पेपरमध्ये टोटल पन्नास प्रश्न आहेत पन्नास प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना त्या वहीमध्ये पन्नास नंबर लिहायचे येतं आणि नंबरच्या समोर करेक्ट आन्सर लिहायचा आहे त्या ठिकाणी अल्फाबेट आन्सर लिहू नका शब्दासहित आन्सर लिहायचा आहे या ठिकाणी पहा अशा पद्धतीनं हे प्रश्नाचे नंबर असतील प्रश्न असतील प्रश्न व्यवस्थित रीड करा या पहिल्या पेजवरती चोवीस प्रश्न आहेत आणि दुसऱ्या प्रश्नावरती सॉरी दुसऱ्या पेजवरती टोटल राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न व्यवस्थित रीड करायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं हे प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं मिनिंग व्यवस्थित समजून घ्या आणि मगच प्रश्न सॉल्व करायचे आहेत हे पहा इथं प्रश्न व्यवस्थित दिलेले आहेत ते प्रश्न सॉल्व करायचे आहेत काळजीपूर्वक सॉल्व करायचे आहेत जे प्रश्नात ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ते उत्तर लिहायचं नाही आहे कारण नेगेटिव मार्किंग सिस्टीम असते नीटमध्ये निगेटिव मार्क असल्यामुळं मायनस होण्याची शक्यता असते म्हणून करेक्ट आन्सर येत असलं तरच ते आन्सर लिहा अन्यथा ते प्रश्न सॉल्व करू नका येत नसेल तर सोडून द्या तर अशा पद्धतीनं प्रश्न सोड व्यवस्थित वहीवरती नंबर लिहून त्या नंबरच्या समोर उत्तर जे करेक्ट आहे त्याचे अल्फाबेट आणि शब्द लिहायचे आहेत ओके okay, बेस्ट लक